मकर संक्रांतीच्या दिवशी दहीपूल परिसरातील बाजारपेठेत हप्ते वसुलीच्या वादातून झालेल्या टोळी युद्धात एक युवक गंभीर जखमी झाला होता, तर संशयितांनी परिसरातील दुकानाच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याने बाजारपेठे काही क्षणात बंद झाल्याने परिसरात कर्फ्यू सदृश्य वातावरण तयार झाले होते. या घटनेतील 14 संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकले आहे. यात ऋषी उर्फ ऋषिकेश किरण खैरे, सुशील उर्फ हेमराज उर्फ यमराज मनोहर गायकवाड, नरेश हिरालाल ठाकरे, लवकुश दयाल यादव, चेतन पांडुरंग खैरनार, बाळा बाबूलाल प्रसाद, गौरव उर्फ गणेश राजेंद्र खैरे, ओम सतीश खैरे, शुभम संतोष दाते, प्रवीण नरेश बोराडे, ओमकार कुंदन जगताप, शुभम जगन्नाथ जायभावे, राकेश अनिल जगताप, लक्ष्मण काशीनाथ साबळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून संशयितांची पोलिसांनी दहीपूल परिसरातून धिंड्या काढून त्यांची दहशत कमी करून व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. संशयितांना घटनास्थळी नेत घटनास्थळाचा यावेळी पोलिसांनी पंचनामाही केला. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.